अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार अहमदनगर जिल्ह्यामधील पोलीस ठाण्यामध्ये 2+ आरोपी मेळावा घेण्याचे नियोजन संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यामधील पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आले. त्यानुसार बेलवंडी पोलीस ठाण्यामध्ये उपविभागीय अधिकारी कर्जत अण्णासाहेब जाधव आणि बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 2+ आरोपी मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात सर्व आरोपींचे फोटो, बोटांचे ठसे आणि सर्व गुन्हेगारी रेकॉर्ड तयार करण्यात आले आहे. बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 51 आरोपी 2+ आहेत. अशा आरोपींना बोलावून मेळावा घेण्याचे नियोजन बेलवंडी येथे करण्यात आले. त्यासोबतच संभाजी गावचे पोलीस पाटील देखील याप्रसंगी हजर होते. ज्या आरोपींवर 2 किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत अशा आरोपींना या मेळाव्यासाठी बोलवण्यात आलं होतं. या आरोपींचे गुन्हेगारीपासून परिवर्तन करण्यासाठी केशव कातोरे, संभाजी महाराज दरवडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी अतिशय मोजक्या शब्दांमध्ये आपल्या भाषणाच्या उत्कृष्ट शैलीमधून व्याख्यान दिलं. त्याचबरोबर अहमदनगर जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी देखील मार्गदर्शन केलं. बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी सांगितलं की तुमच्यावर 2 गुन्हे आहेत. आता तुम्ही गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर व्हा आणि चांगलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा, नाहीतर आपणावर गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी दिलाय. जिल्ह्याचे आदरणीय पोलीस अधीक्षक माननीय मनोज पाटील सर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यामध्ये 2+ आरोपी योजना राबविण्यात येत आहे. या 2+ आरोपी योजनेमध्ये पोलीस स्टेशन त्या रेकॉर्डवर ज्या आरोपीवर 2 किंवा 2+ जास्त गुन्हे दाखल आहेत अशा सर्व आरोपींचे रेकॉर्ड तयार करण्यात येत आहे आणि त्यानुसार आपल्या बेलवंडी पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरून यापूर्वी 49 आरोपी 2+ योजनेमध्ये सामील करण्यात आले होते. आता मधल्या काळामध्ये आणखी 2 आरोपी निष्पन्न झाले असून आता 51 आरोपी 2+ योजनेमध्ये सामील आहेत. या 2+मधील आरोपींचा डाटा अद्ययावत करून त्यांचा मेळावा घ्यावा असे माननीय पोलीस अधीक्षक सरांचे आदेश झाल्याने आम्ही आज रोजी हा 2+ आरोपींचा मेळावा आयोजित केलेला होता. या 2+ आरोपींच्या बरोबरच आम्ही पोलीस पाटलांना पण बोलावलेलं होतं आणि त्यांना मार्गदर्शन करण्याकामी आपल्या गावचे माननीय प्राध्यापक कातोरे सर आणि हरिभक्त फराय, संभाजी महाराज दरोडे, त्याचबरोबर या गावचे दुसरे नानासाहेब शेलार यांना बोलावलेलं होतं. त्यांनी या सर्व आरोपींना अतिशय मार्मिक असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि या सर्व आरोपींचे आम्ही व्यवस्थित डाटा फॉर्म भरून घेतलेले आहेत, त्यांचे फोटो घेतलेले आहेत, त्यांनी त्यांचं फिंगरप्रिंट घेतलेलं आहे आणि त्यांचा डाटा आम्ही अद्ययावत केलेला आहे आणि त्यांना या मेळाव्याच्या निमित्त वॉर्निंग पण दिलेली आहे की आत्तापर्यंत त्यांच्यावर जे गुन्हे दाखल आहेत ते त्यांनी एकदा अंतर्मुख होऊन विसरावं आणि यापुढे आपल्याकडून असा गुन्हा होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यावी आणि जर त्यांनी तसं केलं तर त्यांना पोलिसांतर्फे प्रशासनातर्फेही सहकार्य मिळेल आणि समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये ते सामील होऊ शकतील. परंतु त्यांच्यात जर सुधारणा झाली नाही आणि त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती कायम राहिली, त्यांच्याकडून गुन्हे घडले, तर आमच्याकडे ऑलरेडी त्यांचा डाटा रेकॉर्ड आहे, त्यात आणखी एखाद्या गुन्ह्याची वाढ झाल्यानंतर त्यांच्यावर गंभीर स्वरूपाची आम्ही कारवाई करणार आहोत. त्यामध्ये मोका, MPDA, हद्दपार यासारखे गंभीर उपाय त्यांच्यावर केले जातील आणि अतिशय कडक कारवाई करून त्यांना या कामी म्हणजे कारवाई केली जाईल. म्हणून या मेळाव्याच्या निमित्त आम्ही त्यांना या दोन्ही पद्धतीने वाढवून दिले आहे, त्यांना या गुन्हे करण्यापासून परावृत्त करणे आणि जर त्यांच्याकडून गुन्हे घडले तर त्यांच्यावर गंभीर कारवाई केली जाईल याचा इशारा देणे या मेळाव्याचा हा उद्देश होता. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि व्यवस्थित हा मेळावा आज पार पडलेला आहे आणि या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी माननीय पोलीस अधीक्षक मनोज पाटील सर, अपर पोलीस अधीक्षक. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, S9 मीडिया, श्रीगोंदा.